मुंबईतले दादर मधून पंढरीकडे डॉक्टर दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर ही डॉक्टर दिंडी निघालेली आहे. डॉक्टर दिंडीच्या माध्यमातून वारकऱ्यांना उच्च प्रतीची औषधं आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या जयघोषात राज्यभरातून पालखींचं प्रस्थान जे आहे ते पंढरपुराकडे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपण मुंबईतल्या दादर पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाकडे आहोत आणि स्वामी समर्थ मठामधून देखील एक अनोखी जी दिंडी आहे ती संपूर्ण पंढरपूरकडे प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे वारकरी जे आहेत ते आता विठुरायाच्या संपूर्ण भक्तीमध्ये तल्लीन असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. माऊली चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल ट्रस्टतर्फे संपूर्ण डॉक्टरांची दिंडी जी आहे ती संपूर्ण निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही डॉक्टर देखील आहेत, आपण त्यांना विचारणार. डॉक्टर, किती वर्ष झाली ही संपूर्ण अविरत तुमची जी सेवा आहे वारकऱ्यांना देण्याची ती तुम्ही करत आहात आणि काय तुमचा यामागचा उद्दिष्ट आहे आणि काय एक सफळ जी भावना आहे ती असणार आहे, कारण की आपण देखील वारकरी आहात. हे विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन आता आळंदीला जाणार, तिथून मग आळंदीमधून पालखीमध्ये सहभाग होऊन तुम्ही पंढरपुराकडे जाणार. विठुरायांची ओढ लागलेली असते, वारकऱ्यांची संपूर्ण मदत आपण करतात. दरवर्षी आहे, आमचं 31 वर्ष आहे. गेल्वी 94 पासून इथे सेवा करतो आहे आणि अतिशय वारकऱ्यांची सेवा करताना अतिशय खूप बरं वाटतं. आणि त्या ठिकाणी आज तिथे आपला स्वर्ग कुठे नाही आहे, या पंढरपुरातच आपला स्वर्ग आहे आणि प्रत्येक वारकऱ्यांची वारीचा हा सोहळा आपल्याला असाच अनुभवत राहायचा आहे. तुर्तास वेळ झाली.